नमस्कार, आज आपण वेळ आणि काम याचा भाग क्रमांक 9 बघूया। आज आपण आणि संकल्पना बघणार आहोत। तर मागच्या व्हिडिओ मध्ये आपण किंवा संकल्पना बघितली, तर याच्या रिलेटेड उदाहरण ही बऱ्याच वेळा परीक्षेत विचारले जातात आणि हे उदाहरण आपण एक छोटीशी ट्रिक वापरून सोडवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। पहिलं उदाहरण आहे, दोन माणसे 3 दिवसात काम पूर्ण करतात आणि 3 स्त्रिया तेच काम 5 दिवसात पूर्ण करतात, तर 4 माणसे आणि 10 स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील। तर आता हे उदाहरण सोडवण्याच्या दोन पद्धती आहे। एक म्हणजे पारंपरिक पद्धत, म्हणजे आपण स्त्रिया बरोबर एक स्त्री बरोबर किती माणूस हे पहिले काढू आणि नंतर इक्वेशन मध्ये त्या व्हॅल्यू टाकून आपण ते सोडू। परंतु तुम्हाला याच्यासाठी एक ट्रिक वापरायची आहे। त्या ट्रिकने जर तुम्ही सोडवलं तर तुम्ही ते 10 सेकंदाच्या आत त्याचं उत्तर फाइंड आउट करू शकता। तर आता इथे त्यांनी काय सांगितलंय, दोन माणसे, मी माणसांसाठी एम वापरतो, दोन माणसे अधिक सॉरी दोन माणसे किती दिवसात काम पूर्ण करतायत, तर 3 दिवसात काम पूर्ण करतायत। त्यानंतर 3 स्त्रिया, म्हणजे स्त्रियांसाठी मी डब्ल्यू वापरतो, 3 स्त्रिया किती दिवसात काम पूर्ण करतायत, तर 5 दिवसात, म्हणजे 5D 5 दिवसात। तर 4 माणसे अधिक 10 स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, बरोबर। तर आता इथे काय करू आपण, याचा पहिला गुणाकार करून घेऊया। गुणाकार म्हणजे काय, की दोन माणसे 3 दिवस काम करतात, म्हणजे बेतरिक 6 माणसे होतील टोटल, आणि 3 स्त्रिया 5 दिवस काम करतात, म्हणजेच 5 * 3 = 15, म्हणजे 15 वुमेन्स किंवा 15 स्त्रिया आपल्याकडे होतील, बरोबर। तर आता ट्रिक काय वापरायची आहे, तर ट्रिक सोपी आहे, 1/ त्यानंतर मगासारखेच 4/6, म्हणजे इथे 6 मेन्स आहे म्हणून 6 पुरुष आहे म्हणून 4/6 केलं अधिक 10/15। बस इतकंच छोटंसं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आणि याचं उत्तर तुम्हाला मिळेल। तर याचं उत्तर आपण काढूया आता, तर 2 * 4 आणि 2 * 3 = 6, त्यानंतर 5 * 10, 5 * 3 = 15, म्हणजेच 1/2/3 अधिक 2/3, म्हणजे आता हे साधं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर 2 * 2 = 4 आणि 3 * 3 = 9, म्हणजेच 1/4/3 येईल याचं उत्तर, आणि नंतर 3/4 दिवस हे झालं फायनल उत्तर। तर 4 माणसे आणि 10 स्त्रिया ते काम 3/4 दिवसात पूर्ण करतील। तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता। चला तर आपण दुसरं उदाहरण बघूया। दुसरं उदाहरण आहे, 4 माणसे 3 दिवसात काम पूर्ण करतात आणि 6 स्त्रिया तेच काम 5 दिवसात पूर्ण करतात, तर 6 माणसे आणि 6 स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील। तर आणि हा शब्द खूप महत्त्वाचा आहे। आणि हा शब्द आला तर तुम्हाला काय करायचं आहे, 4 माणसे दिलंय त्यांनी ते किती दिवसात काम पूर्ण करताय, तर 3 दिवसात काम पूर्ण करताय, आणि 6 स्त्रिया दिल्या आहे त्या किती दिवसात काम पूर्ण करताय, तर 5 दिवसात काम पूर्ण करताय। तर याचा गुणाकार करायचा आहे, म्हणजे 4 * 3 = 12 माणसे होतील टोटल, आणि 6 * 5 = 30, म्हणजे 30 स्त्रिया होतील वुमन्स। तर आपल्याला काय करायचं आता, 6 माणसे अधिक 6 स्त्रिया किती दिवसात काम पूर्ण करतील। तर मगासारखंच 1/6/12 अधिक 6/30, तर हा साधा कॅल्क्युलेशन आपण करून घेऊ। 6 * 6 = 12, 6 * 6 = 30, म्हणजेच 1/1/2 अधिक 1/5 हे आपलं पुढचं कॅल्क्युलेशन आलं। आता याला आपण सिम्प्लिफाय करू, अजून 1/7/10 बरोबर 10/7 हे त्याचं फायनल उत्तर आलं। तर 10/7 दिवस आपल्याला लागतील। तर म्हणजेच 6 माणसे आणि 6 स्त्रिया यांना ते काम पूर्ण करायला 10/7 दिवस लागतील हे त्याचं उत्तर आहे। पुढील उदाहरण बघूया। हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे। हे शक्यतो जे पोलीस भरती असेल किंवा तलाठी भरती असेल यासारख्या एक्झामला हे यासारखे उदाहरण विचारण्याची शक्यता फार कमी आहे, परंतु MPSC च्या काही परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारू शकतात। तर यांनी सांगितलंय, एक माणूस, एक स्त्री आणि एक मुलगा अनुक्रमे 3, 4 आणि 12 दिवसात काम पूर्ण करतात, तर किती मुलांनी मदत केल्यास एक माणूस आणि एक स्त्री ते काम 1/4 दिवसात पूर्ण करतील, असं आपलं उदाहरण आहे। तर आता आपण पहिले लिहून घेऊया, एक माणूस, त्यानंतर एक स्त्री म्हणजे एक वुमेन, त्यानंतर एक मुलगा म्हणजे एक बॉय किती दिवसात काम पूर्ण करताय, तर
तीन चार आणि 12 दिवसात काम पूर्ण करताय, म्हणजेच आपण असे म्हणू शकतो 3 days, 4 days and 12 days, म्हणजेच तीन माणसं आहे आपल्याकडे, 1 × 3 केलं आपण, त्यानंतर 4 स्त्रिया आहे, 4 × 1 केलं आणि 12 boys आहे. आता यासारख्या उदाहरणामध्ये एक छोटीशी ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची, M1D1 = M2D2, म्हणजेच M1D1 म्हणजे काय की माणसं गुणुले दिवस बरोबर स्त्रिया गुणुले दिवस किंवा मुले गुणुले दिवस. ही फक्त छोटीशी ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची, म्हणजेच याचा अर्थ काय होतो, तीन माणसं बरोबर चार स्त्रिया बरोबर 12 मुले, हे त्याचं साधं उदाहरण आहे. आता आपण एका माणसाची आणि एका स्त्रीची किंमत मुलांच्या रूपात काढून घेऊया, म्हणजेच याच्या थ्रू आपण म्हणू शकतो 3 माणसं बरोबर 12 मुले, म्हणजेच 1 माणूस बरोबर 4 मुले, कारण 3 × 12 = 3, तर 1 माणूस बरोबर 4 मुले, हे आपण त्याचं काढून घेतलं, पहिलं सूत्र काढून घेतलं. त्यानंतर आपण 4 स्त्रिया बरोबर 12 मुले होत आहे, म्हणजेच 1 स्त्री बरोबर 3 मुले, असं एक आपल्याला रिलेशन त्यांच्यातलं मिळेल. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर 1 माणूस + 1 स्त्री म्हणजे 1 वुमेन + यांना किती मुलं सपोर्ट करतील, म्हणजे ते काम 1/4 दिवसात पूर्ण होईल, म्हणजे त्याला आपण एक्स म्हणू, तो एक्स आपल्याला काढायचा आहे. तर किती दिवसात काम पूर्ण झालं पाहिजे, 1/4 दिवसात काम पूर्ण झालं पाहिजे. तर आता 1 माणसाची किंमत आपल्याला माहिती आहे, 1 माणूस म्हणजे किती आहे, 4 मुले 4 boys, 1 स्त्रीची किंमत किती आहे, 3 boys, 1 x b 1/4 आहे, तसं आपण लिहून घेतलं, म्हणजेच आपण असं लिहू शकतो इथे 7 + x, सगळीकडे बी बी आहे म्हणजे आपण यांची बेरीज करू शकतो, 7/x × मुले, तर 1/4 दिवसात ते पूर्ण करतील. आता आपल्याला सूत्र माहिती आहे, M1D1 = M2D2. आता इथे आपल्याला मुलं माहिती आहे 7/x आणि दिवस पण माहिती आहे 1/4, तर आपण हे कम्पेअर करू शकतो कोणासोबत, तर हे मुलांचं जे आहे 12 मुले याच्याशी आपण ते कम्पेअर करू शकतो, म्हणजेच 12 मुले = 7 + x × 1/4 b, बरोबर. तर आता याच्यात बी बी कॅन्सल होईल, म्हणजेच 12 × 4 = 7 + x, म्हणजेच 48 - 7 = x, म्हणजे इथे मुलांची किंमत आपल्याला मिळेल, म्हणजेच 48 मधून 7 जर गेले तर 41 मुले आपल्याला लागतील, तर x = 41 हे आपलं फायनल उत्तर झालं. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, तर 41 मुलांनी जर 1 माणूस आणि 1 स्त्रीला मदत केली तर ते काम 1/4 दिवसात पूर्ण करतील. तर अशा पद्धतीने हे उदाहरण तुम्ही सोडू शकता. इथे फक्त तुम्हाला काय, पहिलं 1 माणूस 3 दिवसात काम पूर्ण करतो, 1 स्त्री 4 दिवसात, 1 मुलगा 12 दिवसात, तर यांचा गुणाकार करून घ्यायचा, 3 माणूस = 4 स्त्रिया = 12 मुले हे इक्वल असतं, हे फक्त लक्षात ठेवायचं, कारण M1D1 = M2D2 असतं. त्यानंतर एका माणसाची किंमत मुलाच्या रूपात काढून घ्यायची आणि एका स्त्रीची किंमत मुलाच्या रूपात, किती मुलं म्हणजे 1 स्त्री ते काढून घ्यायचं. त्यानंतर जे विचारलंय त्याचं इक्वेशन तयार करून आपण सॉल्व्ह केलं, तर x = 41 हे आपल्याला उत्तर मिळालं. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही ते कमेंट सेक्शन. धन्यवाद, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही myname is 21714@gmail.com या मेल आय डीवर पाठवू शकता. आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.